उद्या होणाऱ्या मतमोजणीमध्ये महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा विजय निश्चित आहे हे लक्षात आल्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी रडीचा डाव खेळायला सुरुवात केली. ते स्टंट बॉय म्हणून प्रसिद्ध आहेत, ते नेहमी अशा पद्धतीने स्टंट करतात आणि आज सुद्धा त्यांनी असाच स्टंट करण्याचा प्रयत्न केलाय. मतदानाच्या आदल्या दिवशी सुद्धा त्यांनी असाच स्टंट सहकारनगर पोलीस स्टेशन मध्ये केला होता. उद्या सुद्धा असेच वेगवेगळे स्टंट करण्याचा प्रयत्न ते करतील. माझं या माध्यमातून एवढंच सांगणं आहे की महायुतीचा आणि मुरली अण्णांचा विजय पुण्याच्या लोकसभेतला उद्याचा हा निश्चित आहे. आम्ही उद्याच्या जल्लोषाच्या तयारीला लागलेलो आहोत. हे सगळं होत असताना अशा पद्धतीने लोकशाहीच्या पद्धतीने झालेली ही निवडणूक पराभव हा त्यांनी उद्या मान्य केला पाहिजे. अशा पद्धतीने रडीचा डाव खेळून ते पुणेकरांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा या निमित्ताने प्रयत्न करतात.